तुम्ही कधी कॅमेऱ्याने फोटो काढले आहेत का? आपण बटन दाबतो आणि जे दृश्य कॅमेरा समोर असते त्याचे चित्र फिल्मवर उमटते, ज्याचे नंतर छायाचित्रात रूपांतर होते. जर मी म्हणालो की आपल्या सगळ्यांकडे एक नैसर्गिक कॅमेरा आहे तर तुम्ही विश्वास ठेवाल का? हो, हे खरे आहे. आणि हा नैसर्गिक कॅमेरा म्हणजे आपले डोळे आहेत. आपण हे नक्कीच अनुभवले असेल की कुठलीही वस्तू निरखून पाहिल्यानंतर जर डोळे बंद केले तर त्याची प्रतिमा काही क्षणांसाठी आपल्याला दिसत राहते. डोळे बंद असूनही प्रतिमा दिसत राहणे कसे शक्य आहे? हा सर्व खेळ आपल्या डोळ्यांचा व मेंदूचा आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की या जगात कुठल्याही वस्तूला पाहण्यासाठी डोळे आपली कशा प्रकारे मदत करतात, आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध भागांबद्दलही चर्चा करणार आहोत. माणसाचे डोळे साधारणपणे गोलाकार असतात. डोळ्याचा सगळ्यात पहिला भाग पारपटल असते, ज्याला आपण कॉर्निया असे म्हणतो. पारपटल डोळ्याच्या पृष्ठभागावर एक पांढरे व पारदर्शक कवच असते, जे डोळ्याला कुठल्याही हल्ल्यापासून वाचवण्याचे काम करते. पारदर्शक असल्यामुळे फक्त प्रकाशच त्याच्या आत प्रवेश करू शकतो. कोणताही कण किंवा पापणीचा तुटलेला केस डोळ्याचा आत जात नाही का? कारण पारपटल त्याला पृष्ठभागावर रोखून ठेवते. पारपटल नंतर दुसरा भाग असतो परितारिका किंवा बुबुळ, ज्याला आयरिस म्हणतात. परितारिका डोळ्यांचा रंग सांगते. तुम्ही पाहिले असेल की कोणाचे डोळे काळे तर कोणाचे हिरवे किंवा निळे असतात. तो खरं तर परितारिकेचाच रंग असतो. त्याचबरोबर परितारिका बाहुलीच्या आकारावरही नियंत्रण ठेवते. बाहुली डोळ्याचा तो भाग आहे जो डोळ्यामध्ये किती प्रकाश गेला पाहिजे यावर नियंत्रण ठेवतो. जेव्हा आपण एका अंधाऱ्या किंवा कमी प्रकाश असलेल्या खोलीत दाखल होतो तेव्हा काही वेळासाठी आपल्याला काहीच दिसत नाही, मग हळूहळू दिसू लागते. कमी प्रकाशात दिसणे हे बाहुली मोठी होण्यामुळे शक्य होते. कमी प्रकाश असल्यामुळे बाहुली मोठी होते व जास्त प्रकाश डोळ्यामध्ये जाण्यासाठी जागा बनवते. यामुळे आपण कमी प्रकाशातही बघू शकतो. बाहुलीला प्युपिल सुद्धा म्हणतात. प्रकाश बाहुलीपर्यंत नेत्रभिंगामधून डोळ्याच्या मागे स्थित असलेल्या पृष्ठभागावर प्रतिमा तयार करतो. आपल्या डोळ्यांमध्ये बहिर्गोलभिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स असते, जी मध्यभागी जाड आणि कडांवर पातळ असते. आणि हे भिंग डोळ्याला रोमक स्नायूंच्या द्वारे जोडलेले असते. हे स्नायू भिंगाच्या आकारावर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे आपण दूर अथवा जवळ ठेवलेल्या वस्तू सुस्पष्टपणे पाहू शकतो. या स्नायूंना सिलियरी मसल्स असेही म्हणतात. डोळ्याचा ह्या पृष्ठभागाला दृष्टीपटल किंवा इंग्रजीमध्ये रेटिना म्हणतात. दृष्टीपटल डोळ्यांमध्ये पडद्यासारखे काम करते, ज्यावर प्रतिमा तयार होते. दृष्टीपटलामध्ये खास प्रकारच्या पेशी असतात, शंकू पेशी आणि दंड पेशी, ज्या प्रकाश पडल्यावर सक्रिय होतात. शंकू पेशी प्रकाशामुळे सक्रिय होतात, ज्यांच्यामुळे आपण वेगवेगळ्या रंगात फरक पाहू शकतो. दंड पेशी कमी प्रकाशात सक्रिय होतात, ज्याच्यामुळे आपण सगळे काळे किंवा पांढरे पाहू शकतो. बहिर्गोल भिंग असल्या कारणाने दृष्टीपटलावर उलटी आणि वास्तविक प्रतिमा तयार होते. तर मग आपल्याला वस्तू सरळ कशा दिसतात? इथून मेंदूचे काम सुरू होते, जो डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतू म्हणजे ऑप्टिक नर्वद्वारे डोळ्याला जोडलेला असतो. मेंदू आपल्याला संकेत पोहोचवतो आणि उलटी प्रतिमा सरळ दिसते. या भागांच्या व्यतिरिक्त डोळ्यात दोन प्रकारचे द्रव सुद्धा असतात. एक नेत्रोत म्हणजे ॲक्वस ह्युमर, जे की एक द्रव असते ज्याचे काम ग्लुकोज आणि अमिनो आम्ल यासारख्या पोषण द्रव्यांना पारपटल आणि भिंगापर्यंत पोहोचवण्याचे असते. दुसऱ्या उती असतात काचाभ द्रव म्हणजे विट्रस ह्युमर, ज्या डोळ्याला गोलाकार ठेवण्यासाठी मदत करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोळ्यांचे विविध भाग व त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले. डोळे बाहेरून जितके संवेदनशील असतात तितकेच आतून गुंतागुंतीचे. आणि आपले ते मित्र ज्यांना डोळे नसतात ते जगात काहीच बघू शकत नाही. म्हणून आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की आपण हे जग स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतोय.